मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोगतज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये: वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी, अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला, परंतु ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अजूनही कमी झाली नसून मृत्यूदरही चिंताजनक आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा वगळून अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी न देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी घेतला, तर तोच निर्णय महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सोलापूर शहरासाठी लागू केला आहे। शहरालगत असलेल्या दक्षिण व उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ या तालुक्याचा मृत्यूदर सर्वाधिक असून पंढरपूर, बार्शी, माळशिरस, माढा, करमाळा या तालुक्यात रुग्णवाढ मोठी आहे। त्यामुळे ग्रामीण भागात पूर्वीप्रमाणेच निर्बंध असावेत आणि शहरासाठीही तोच निर्णय असावा असा निर्णय ठरला। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री 10:30 त्या संदर्भात आदेश काढला। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोणती दुकाने सुरू राहणार ते पाहूयात पुढील प्रमाणे। किराणा दुकाने, भाजीपाला, डेअरी, बेकरीसह अन्य खाद्यपदार्थाच्या दुकानांना 7-11 परवानगी देण्यात आलेली आहे। रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पार्सल व घरपोच सेवेसाठी 7-8 मुभा दिलेली आहे। हॉटेल, बार, रेस्टॉरंट हे बंदच राहणार आहेत, पण होम डिलिव्हरी व पार्सल सेवेला परवानगी देण्यात आलेली आहे। सार्वजनिक वाहतूक, टॅक्सी, बस सेवा सुरू होईल, पण प्रवाशांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच पाळावी लागणार। विवाहासाठी 25 मर्यादा, विवाह समारंभातील कर्मचाऱ्यांकडे कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक। परीक्षांना सवलती, 12वी परीक्षेसाठी सवलत, मात्र परीक्षेसंबंधित सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याची अट घालण्यात आलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काय बंद राहणार ते पाहूयात पुढील प्रमाणे। शहर जिल्ह्यातील सलून दुकाने उघडण्यास परवानगी नाहीच, मंदिरे धार्मिक स्थळांना परवानगी नाहीच, नियम पाळून नित्यपूजा मात्र करता येणार आहे। सिनेमागृहे, नाट्यगृहे व मनोरंजनाची कोणतीही सेवा सध्या सुरू राहणार नाही। अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही। आदेशातून शेतकऱ्यांना मात्र दिलासा देण्यात आलेला आहे।